ए हा कोण मध्येच बसलाय भावा साईडला तर हो. आणि वा हिरव्या हिरव्या झाडांवर जांभळी जांभळी फुलं आणि आमच्या फॅमिलीतली आंघोळ करतायत मुलं. ही बघा तुझं नाव काय? One, 2, 3, start. ए बॉर्डर कोणाचा? 1, 2, 3, start. 44 ला अरे बोल चल घरी. अरे नाही मित्रांनो, संध्याकाळचे 25 झालेत. आज तारीख आहे 25 मे. आई वडवलीला निघालो, अचानक प्लॅन झाला म्हणून अचानकच व्हिडिओ करतो आपण. चला सांगतो आता कोण आहे, कसं आहे, काय आहे, पहिला निघूया. कारण तर निघालो मित्रांनो वडवलीला. आपली बाकीची पब्लिक पुढे गेली आणि मी थोडं एडिटिंगचं काम करत होतो त्यामुळे घरी होतो. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, ज्याला बाईक राईड करायला आवडते, भटकंती करायला आवडते. काय म्हणतो अभिदा? काय म्हणतो, कसा आहेस? अरे दापोलीत? दापोली मध्ये कालच आलो आहे. हा, 2-4 दिवसासाठी आहे. अच्छा, मम्मी भेटलेल्या आई? अरे मी पण काल रात्री आलो, 9:30 आलो. मायने आलो, मस्तंदाने आलो. हा, बाकी ठीक ना? बाकी ठीक. तू आता कुठे परत रिटर्न झालास की काय? नाही, ए फिरायला सगळे वडवलीला गेले. हा, आता तिकडेच जातो. हा, सगळे आले. काय करतो यार, फोनवर बोल. तर मित्रांनो वडवली मध्ये जातोय, त्या अगोदर आपण आपल्या इंट्रो देऊया. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्न, ज्याला बाईक राईड करायला आवडते, भटकंती करायला आवडते, ट्रेकिंग करायला आवडते आणि या भागामध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनल वर स्वागत करायला आवडतं, ज्याचं नाव आहे डबल स्पीड विथ स्वप्नील. वाजलेत 5:20. मे महिन्यामध्ये दिवस जरा मोठा असतो त्यामुळे 7 वाजेपर्यंत उजेड भेटेल आपल्याला आणि तोपर्यंत वडवलीला जाऊन नदीवर जाऊन मजा करायची. वडवली इथून आहे 12-14 किलोमीटर मंडनगडच्या रोडला, कादिवली फाट्याला आपल्याला आत घुसून नातूनगर म्हणतोय. अरे त्याचं नाव विसरलो. तर आतमधली ती गावं करत जायचंय आणि आज माझ्यासोबत आहे डबल सीट माझा भाऊ अज्जू. अज्जू पण काल रात्री निघाला, तो म्हणतो मी पण येतो गावी, मला थोडा रेस्ट हवा. तर तो पण माझ्यासोबत आता गावी आलाय आणि इथे केळसकर नाकाले गर्दी पाहू शकता. ओ माय गॉड, आता दापोलीत पण मुंबई सारखं ट्रॅफिक व्हायला सुरुवात झाली. मग अशी बुरोंडी नाका गेला आणि बुरोंडी नाक्यात पण जास्त पर्यटक असल्याने बरीचशी चेकिंग आपल्याला पाहायला मिळते. इथे परमपूज्य साने गुरुची भालोद्यान. आता आपल्याला मंडनगड रोडला लेफ्ट घ्यायचंय आणि तुम्ही पाहू शकता की किती सारे पर्यटक आले, किती सारे. मला जरा आपला आपण टर्न मारला आणि समोर झाले लाल परी. मंडनगड दापोली हे बघा, पालवणी कादिवली या रोडलाच आपल्याला जायचं आहे. आता आज शनिवार असल्याने आय थिंक दुकानं ऑलमोस्ट बंद असतात असं म्हणतात, पण चालू दिसतात मला. मित्रांनो पोहोचलोय कादिवली फाट्याला, इथे राईटला गेलो की मंडनगड मुंबई आणि आता सरळ जातो आपण कादिवली पालवणी केळशी आंजरला. मंडनगड आहे या रोडने 30 किलोमीटर. आता थोडा आडगावातील रोड आपल्याला लागेल मस्त पैकी. परवाच मागे मी इथे माटवणला पण जाऊन आलो, जेव्हा गावी आलेलो दुसऱ्या दिवशी जाऊन आलेलो. मामाच्या दापोलीच्या कमिटीने इथे मॅचेस भरवलेल्या, त्या पाहायला गेलेलो माटवण वाढवली या पंचक्रोशीतल्या ओवरआर्म स्पर्धा. तर आता थोडा अरुंद झालाय आणि वेडी वाकडी बने वाढलेत, जंगलचा परिसर सुद्धा वाढला गेलाय आणि हा नवीन ब्रिज होतोय इथे नदीवरती. बहुत ठिकाणी आता नदीवर नवीन ब्रिज झालेले आहेत ऐक. आणि बऱ्यापैकी या रोडचं पण आता काम केलंय. जिथे वडवलीला जायला 1 पाऊण तास लागायचं, आता 20 मिनिटं लागतात. हो, ट्रक आला. जसं मी सांगितलं की आज सकाळीच अज्जू आला, त्यानंतर अजून काही पाहुणे आले. प्रज्ञा आली, प्रज्ञाची आई कालोमावशी, पाटणकर काकू, 1, 2, 3 आणि अज्जू असे 4 सदस्य वाढलेत सदस्य. हा कोण मध्येच बसलाय भावा साईडला तर हो.
एक वेळ ना रात्रीची आपण मेन रोड ने जाऊ शकतो, पण अशा आडगावातल्या रोड ला बापरे मला तरी भीतीच वाटते, कारण मेन रोड ला एक वेळ आपल्याला घर तरी बघायला मिळतात, इथे तर काहीच नाही बघा, समोरच कसा डोंगर दिसतोय आणि ही वळणे बघा आता कशी लागतात बघा, इथे डोंगर, इथे जंगल आणि डोंगर, इथे जंगल आणि डोंगर, आता इथे आपल्याला एक पूल लागेल नदीचा, आय नो ऑल रोड बघा, मे महिन्याची सुट्टी सोबत भाऊ आपली गुर्रम आणि फॅमिली, आणखी काय हवं आयुष्यात, मे महिना संपत आल्याने थोडी पावसाची पण चाहूल लागायला सुरुवात झाली, आकाशात पाहू शकता की मोठ्या प्रमाणात काळे ढग दिसत आहेत, दापोली नाही पण खेड किंवा दाभोळ साईडला पाऊस पडतो रात्रीचा, इथे तरी नाही पडलाय आणि इथे सुंदर अशी काजूची लागवड केली आणि पोचलो आहोत आय थिंक आपण निर्मळ ग्रामपंचायत सुतारवाडी। मित्रांनो आत्ता अशी बोंडिवली क्रॉस केले आम्ही, बोंडिवली हे गाव आणि इथे खूप कष्ट करून दादा खुर्ची घेऊन येतात, ते पण ट्रिपल सीट बसवून, काय करणार आडगावातील लोकांना पर्याय नसतो, आणि हा उतार लागलाय हे हाऊ 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 हाऊ, मगाशी मी गाडी चालवत होतो ना तेव्हा अजून घाबरला, मला बोलतो स्लो चालव किती फास्ट मारतोय, फास्ट मारता मारता फास्ट लागायचा ना, अरे मी तर नॉर्मल चालवतोय, समोर आपला ट्रक आहे रेतीचा, सध्या तरी दापोली मध्ये ना एवढे पर्यटक आहेत की पेट्रोलची कमतरता भासायला लागले, मगाशी भाऊ जे आमचे अनिरुद्ध जिजू गेलेले पेट्रोल आणायला, तर त्यांनी स्वतःच्या फोर व्हीलर मध्ये पण पेट्रोल टाकलं कसं बस, म्हणत होते की तिथे पेट्रोल वरून भांडणं झाली, एकमेकांना बाहेर धुवत होते, तर भाऊजींनी कसं बसं पेट्रोल भरलं आणि आमच्या गाड्यांसाठी म्हणजे दोन ऍक्टिवा, त्यांना वाटलं घरी तीन ऍक्टिव्ह आहे, त्यासाठी त्याने एक एक लिटरचे तीन बॉटल्स भरून आणल्या मस्त, तर आता टेन्शन नाही आणि आता ते घाट सुरू होईल, चलो संध्याकाळ होत आले, मला वाटतं आता फक्त नदीवर रांगोळ करायची आणि निघायचं, एन्जॉय करता येईल की नाही माहित नाही, आणि हा भाय चढतोय की नाही, चढ काका आम्हाला पण जाऊ द्या, आम्हाला जाऊ द्या, थँक्यू सो मच। मित्रांनो हा ना मी आता हे चढ आता आपल्याला 700 meters राईट मारायचं आहे वडवलीसाठी माटवणसाठी, खूप छान वाटतंय असं रोड लगेच करूच झालं, तांबडी कोंडवरून आता राईट मारायचं आहे। मित्रांनो नवानगरला पोहोचलोय आणि मी त्या दिवशी आलेलो होतो, इथे बॉक्स क्रिकेट चालू होत्या, क्रिकेट मॅचेस, मी भाईंदरला राहिलो तर मला नयानगर आठवलं, पण नवानगरला पोहोचलोय आणि तांबडी कोंडवरून माटवण वडवलीसाठी राईट मारतोय आपण, ओके 2 kilometers पुन्हा एक लेफ्ट आहे, खड्डा सुभेदार निवास आहे, छान बंगला बांधलाय, पण बंगल्यामध्ये राहायला कोणीच नाही, आरोग्य केंद्र माटवण, हा नदीवरती जाऊया डायरेक्ट, अजू बोलतो डायरेक्ट नदीवर जाऊया, आता घरी नको, परत घरी जाणार चालणार आणि हा बाबा उतार, उतारामध्ये कसं ब्रेक आपले एकदम बघून मारावे लागतात, एकदम कॅल्क्युलेशन करून मारावं लागतं, ना पुढचा जास्त ना मागचा जास्त, ए आणि इकडचे रोड पण सरळ नाहीत, ए फुल रोलर कोस्टर आहेत, ए असं घाई नाही घाई नाही घाई नाही, हे बघा तेव्हा जेव्हा मी वडवलीत आलो ना तेव्हा मला गोप्रोमध्ये शूट नाही करायला मिळालं, कारण एकदा आलेलो तेव्हा माझ्याकडे DSLR होता आणि छोटासा सुनकोचा ऍक्शन कॅमेरा होता, आणि त्याच्यानंतर परत एकदा आलेलो तेव्हा पण सुनकोचा ऍक्शन कॅमेरा होता, चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा नव्हता, त्यामुळे आता आपण म्हटलं की थोडा मोटो ब्लॉग करूया, माटवण वडवलीतले दापोली मधून रोड दाखवूया आडगावातले, कसे उतार आहेत, कशी वेडी वाकडे वळण आणि हा आजूबाजूचा जंगल एरिया, भाय काय कळत पण नाही पुढे काय आहे की नाही, रात्रीचं काय भयानक वाटत असेल, इथे झाडांनी तर अशी कमान तयार केलाय गेट, हे बाबा इथे ताई मला वाटतं जिन्नस घेऊन जातात जिन्नस, आणि मगाशी मित्रांनो काय झालं माहितीये, हा वाकडा तर नाही ना आपला जे हुक असतो गोप्रोला ज्याला माउंट केलाय त्याचा माझा ऑलरेडी दोन ठिकाणी ते क्लिप्स असतात, ते क्लिप तुटलेला आणि एका क्लिपवर वापरून ना तो दुसरा पण क्लिप लूज झाला आणि सारखा गोप्रो पडत होता, तर आलोय माटवण तिठा किंवा फाटवण बोलू, हे बघा माटवण आपले सहर्ष स्वागत करीत आहे आणि आपल्याला राईट मारायचं वडवलीसाठी, परवा आम्ही त्या ठिकाणी मॅचेस बघा गेलेलो बाबू, तर झालं असं की आता मी दुसरा वाला जे माउंट लावला आहे तो असं आपण उभा म्हणजे व्हर्टिकली पण शूट करू शकतो आणि हॉरिझॉन्टली पण, तर हा नवीन जे माउंट लावलाय मी आता नशीब एक बॅकअप साठी आणलेला, आणि मी नेहमीच बॅकअप साठी काही वस्तू आणतो जसं दोन बॅटरीज दोन माईक दोन जे माउंट असं काही,
आता आपल्याला लेफ्ट घ्यायचंय. हे बस स्टॉप आहे आणि बघा वडवली कडे वडवली ग्रामस्थ सहकारी मंडळ मुंबई. आता आपल्याला लागेल तो पूल. मित्रांनो ही आले वडवलीची नदी. नदी पूर्ण सुकली आणि आपल्याला आता तेव्हा तिकडे जायचंय. तेव्हा सगळी नदीवर रांगोळ करतायत. पण जाणार कसं नदीवर? हा रोड जातो का नदीवर? अजू बाबा नदीवर जावे या रोड ने. हाच रोड जातो वाटत. हळूहळू पक्का हाच रोड जातो ना. नाही रे पायऱ्या लावलं त्या इथून. हा गिमावने गिमावने. ठीक आहे ठीक आहे थँक्यू. मी चुकून ना त्या लाल याच्यावर गेलो. टायर कमी धावा राईट. हाय नक्की बरोबर आहे ना अजू रोड. हाच आहे ना. रोड बरोबर आहे ना. पण हाच आहे रोड. असं वाटत तर आहे मला. गाडी एकदम भरकटल्यासारखी का वाटते? काहीतरी लूज लूज झाल्यासारखी वाटते मला गाडी. मित्रांनो पण तुम्ही आपल्या लोकेशनचा आनंद घ्या. बघा इथपर्यंत बाईक आले म्हणजे बरोबर जातो आपण. आणि वा हिरव्या हिरव्या झाडांवर ही जांभळी जांभळी फुलं आणि आमच्या फॅमिलीतली अंघोळ करतायत मुलं. ही बघा सगळे इथे आलेत. हा पाण्यात नको टाकू अजू. पाण्यात काहीच नको टाकू कारण गोप्रो जरा खराब झालाय. तर मित्रांनो अवतारावर जाऊ नका. पोहोचलो आता वडवलीला. डायरेक्ट वडवलीच्या नदीवर आणि वडवलीची नदी. आपली मंडळी ऑलरेडी नदीवर पोहोचली गेली आहे आणि ते नदीवर पोहत आहे. बघा ते तुम्ही ना गेलात नदीवर. से हॅलो हाय. हॅलो हाय 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 हाय. ते मिंटीताई, ते ईशा वहिनी, प्रज्ञा आणि श्वेता आणि ते प्रिशा गौरव मावशी आणि पाटणकर काकू. गुड इव्हनिंग. तुम्ही ना गेलात नदी. नाही ते बाय बाय इथे कॅमेरा ठेवला. बोल चल तुझं नाव काय? बोल जोरात बोल.
तो नाव काय मोबाईल नंबर थँक्यू थँक्यू वेलकम चला मित्रांनो पाण्यात सगळे एन्जॉय करताय ते बघा इथपर्यंत पाणी एकदम नॉर्मल आहे नंतर तसं पुढे जाल तसं खोल आहे परत परत रिटॅक रिटॅक आता पाणी अरे ये रिक्षा मुझे कबूल चल परी चल पर चश्मा वाली चल परी आली चश्मा वाली बैठे 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 आइए मे महिन्याची सुट्टी साजरी करायला कसं वाटतं बॉबी तुला मस्त मे मंथचं वेकेशन बॉबी फर्स्ट टाइम आलाय फर्स्ट टाइम बॉबी नवीन करिअर मध्ये फर्स्ट टाइम काय म्हणतोस काय तू सोड तू काय बोलतोय मी माझं रोज आमचं रोज कालच आम्ही स्विमिंग पूलला गेलेलो काल गेलेलो रिसॉर्टला आज आलो नदीवर आणि बाबा तू असं पकडू नको स्विमिंग पाले नंतर आम्ही तिथे जाऊन जाऊ खरंच होता तू रख जाओ अनगा जा तू अनगा इंटरनॅशनल स्विमर आहे ना ते अनवाई आहे अनवाई जा पुढे जा ग आणि ते दोघांचं प्रेम चाललंय भाई असं प्रेम नको ते रिस्क मी नाही लाई सकते बाबा विचार नाही ते त्रिषा आमची बाईची बाई त्रिषा हाय बोल कॅमेरा हॅलो हाय हाय बोल कॅमेरा टाकिला पाण्यात टाक टाकिला पाण्यात तिथं साईर आणि विधी कसं घाबराव तुला शाळेची सुट्टी लागली कसं वाटतं माझ्या शाळेची सुट्टी आमची शाळा कधीच संपली जायला कुठे गेला ते प्रतीक भाऊजी अरे प्रथमेश जा हा खोला गु माझं जाऊ नको असू जाऊ नको खोले उडी टाक उडी टाक बर 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 जाऊन बर वर 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 मार उडी मार डुबला डुबला पुलावर टाकणार हवं हवं चार्मिंग चार्मिंग प्रेसिंग मॅम पॉम पॉम वाय वाय तर मित्रांनो वडवलीच्या नजर वडवलीमधले तुम्ही खूप सारे ब्लॉग बघितले असतील मागे आपण खेकडे पकडायला पण इकडे झालेलो ऍक्च्युली ज्या शेतामधून गाड्या तिथूनच आम्ही खेकडे पकडायला स्टार्ट केलेली आता गाडी इथपर्यंत आले पावसाळ्यात येतो ना तेव्हा हे पूर्ण चिखल चिखल हिरवा हिरवा भरून जातो आणि इथे दोन खेकडे आहेत माझ्यासोबत हे बघा वाव काय खेकडे आहेत एकावर एक आहेत एका खेकड्याला चष्मा आहे अवघ एका खेकड्याने वॉटर गॉगल्स घातली बाबा काय अरे बाबा काहीतरी चालतंय मामा आता त्याच्या श्वासोच्छ श्वास कॅपॅसिटी बघतो 1 2 3
मामा खरच गेला कुठे मामा मामा कुठे हे मामा मी कुठे जातोय कुठे गेला मामा एक्सक्यूज मी ना उडवत काय 33 seconds बराच वेळ राहिला एक मिनिट मामा राहिला 33 seconds पाण्याच्या खाली कोण करतो हे बाबा इथे खोल आहे ना हे बॉबी आहे जिंकला अनवाई बाहेर अच्छा अच्छा अजून 40-45 seconds तरी काढतो बॉर्डर कोणाच्या विधी आउट बॉबी आणि शार्मिन बाकी बॉबी आणि शार्मिन बॉबी आणि बॉबी आउट शार्मिन जो हे करेल तो जिंकला लास्टचा बाहेर येईल तो जिंकला मार कॅमेरा 1 2 3 स्टार्ट हा ए बॉड्या कोणाच्या अजू आउट अजू आउट अजू आउट साईल आउट आउट या गेम नंतर यो मामा कुठे काय झाला हे अंतरलाच गेला की काय बॉबी आउट बॉबी आउट शार्मिन इकडे आणि शार्मिन आणि शार्मिन बाबा शार्मिन 45 seconds राहिला परत परत वेळ घ्या आणि सगळ्यांनी तिकडे जा स्पर्धकांनी तिकडे जा हे थांब थांब मी बोललो ओके रेडी ए तू खेळतोय अजू नाही ना तू खेळतोय बाबी ओके 1 2 3 स्टार्ट 44 ला भाई शार्मिन तर आहे काय कळतोय कोण सचिन कक्का अरे या लवकर बबल येतात काय खूप वेळ राहतो रे भारी एकदम बाकी काय आमची कोण आहे मी दाखव मी जाऊ मी जाऊ एक दोन दोन फक्त 2 सेकंड कमी होती तासाला मित्रांनो रोज ध्यान करायची सवय आहे की मी एवढा वेळ पाण्यामध्ये राहू शकतो चल ना स्टार्ट करू ए जागा घ्या जागा घ्या नाही नाही चल चल इकडे इकडे हे स्टार्ट हे 1 2 3 स्टार्ट
सौरभ आउट, अंशुल आउट. किती होता मी? तू 17 सेकंद राहिला. कोण? तू. प्रथमचा 20 सेकंद. 20-25 सेकंद. तुझी मला डोकं वर मार. प्रतीक भाऊजी झालं या शर्मा बाहेर. झालं आमच्या नदीमध्ये खेळ, एकदम मजा आली. मित्रांनो, नदीवर रांगोळ करून झाले. आता पुरेपूर आनंद घेतलाय नदीचा. बाय, पुढे आली जायचं ना. इथे गोरमावशी कालच आली, सगळी फॅमिली आमची. तुम्ही काय नाही आलात नदीवर? किती मिस केलं तुम्हाला, किती लांब होता तुम्ही. अरे काल ना आधी का मावशी का किन चालते? हा प्रथा मावशी का किन चालते? चालतं झालं आमचं पोहून. हे तुम्हाला बाहेर ना यायचं काय? हे काय भेटलं तुम्हाला? बघ अजून आहेत का? मोठी आहे. अरे बाहेर तर का मोठी तर दाखव त्यांच्या. अरे आपण घरी जाऊ करूया. चला मित्रांनो, आता फ्रेश वगैरे तो ए चला ना, तुम्हाला यायचं आहे का? काय तिकडे मगर बिगर. रडली नाही ना बोलू? नाही अजिबात नाही. एन्जॉय केलं. एन्जॉय केलं ना? बाय 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 बाय. तर मित्रांनो, आता आपल्या नदीवर पोहून झाले आणि आपण चेंज करायला थांबलेलो या निसर्गाच्या सानिध्यात. चेंज करून झाले आणि म्हटलं की डोक्याला तेल वगैरे लावल्यापासून की फ्रेश होऊया. फ्रेश झालोय, तेल लावलंय, वॅसलिन लावलंय. आपल्या सोबत आपलं एक पाऊच असतो, मेकअप पाऊच, म्हणजे सगळ्या ऍक्सेसरीज असतात त्याच्यामध्ये, की फर्स्ट एड वगैरे ते सगळं होतं. तर आता पूर्ण बॅकपॅक करतोय. इथे आपली गोप्रोचा बॉक्स आहे, 2 बॅटऱ्या आहेत. आतापर्यंत 1 बॅटरी पुरेशी झाली आपल्याला, त्यामुळे सगळं काही सामान आता आतमध्ये ठेवतोय. पॉवर बँक, सचिन मामाचा मोबाईल, तर असं काही आता सगळं भरतोय. ते दोन्ही सेल्फी स्टिक, त्याच्यात पाणी जा बाहेर आहे अजून. दोन्ही सेल्फी स्टिक आपण पाण्यात टाकलेल्या, त्यामुळे आता पाणी गेलं ह्याच्यात. पाण्याचा आवाज येतोय. Insta 360 पण ह्याच्यात पाणी नाही, ह्याच्यात नाही. तर सगळा सेटअप आपला रेडी झालाय. बघा, ते गाडी लावले, गाडीच्या मागे नदी आहे, आपल्या मागे नदी, आणि तिकडे मामा येतोय. संध्याकाळचे 7 वाजले तरी बराचसा उजेड तुम्हाला पाहायला मिळतोय. तर आता लवकरात लवकर इथून निघावं लागेल आपल्याला, कारण हा थोडा जंगलाचा प्रदेश आहे. आजूबाजूला वन्य प्राणी येत असतात, कारण इकडे नदी आहे. तर आता फटफट आवरतो आणि आपण बाईकवर भेटूया जाताना. तो बघा मामा. हाय मामा. तर सगळे गेलेत, वाजलेत आता 7:15. मामा पण होता, मामा पण गेला पुढे. आणि चला आता आपण जाऊया. हे बघा, जागोजागी ना ही बिळ पाडली आहेत. ही सापाची आहेत की खेकड्यांची आहेत काय कळत नाहीये. शेतामध्ये ही छोटी छोटी बिळ सांगा कसली असतात. आणि भाई, रोड कुठून आहे? खूप धमाल आली. नेहमीप्रमाणे दरवर्षी फॅमिली आमची गावी येत असते आणि कुठे ना कुठे फिरण्याचा हा प्लॅन होतच असतो. खूप सुंदर वाटतंय. संध्याकाळचे 7 वाजलेत. हे कुंपण, हे शेर आणि त्याच्यावर मी माझी गुर्रम चालत आहे. वा, कुठेतरी कोकिळाचा कुहू कुहू ओरडण्याचा आवाज येतोय. आणि समोर आपली 4 व्हीलर, 2 4 व्हीलर आलेल्या. एक मिंटी जायची आणि एक अनिरुद्ध भाऊजी. इथूनच ना अजू? नाही नाही, इथून इथून. अरे इथून नाही, इथून. अनिरुद्ध भाऊजी सोडून गेलेले आणि ते पुन्हा येत आहेत घ्यायला आता. आणि इथेच कुठून तरी आम्ही खेकडी पकडायला स्टार्ट केलेली. अजू काहीतरी फोटो काढतोय. वा, इथे फोटोशूट चालू आहे. अरे बघ कशी बसली आहे भेंडी. कोण आहे? ओळखला शार्मिन आहे. कातल पे गुर्रम. चल निघा ना, काय चाललंय तुमचं? कमी पेट्रोल टाकलं बोलतात. अच्छा ठीक आहे. A few inches later. तर फायनली मित्रांनो, आता घरी जातोय. गिमावण्यात वाजलेत 7:33 आणि हा वडवली नदीवरचा पूर. इथे थोडं फोटोशूट केलं मी आणि अजूने. सचिन मामा आणि गौरमावशी पुढे गेले स्कूटी घेऊन. आता सौरभ आणि ईशा आहेत माझ्यासोबत. हे पुढे ते चालवतात आपल्या भावाजींची स्कूटी.
नंबर 2424 म्हणजे आपले भाऊजी आणि आपल्या दोन फोर व्हीलर आता मागून येतील. तर आता आपल्याला सौरभला घेऊन जायचं, कारण भाऊजी म्हणाला की या स्कूटी मध्ये ओके राईड घेतो. कट्टुकट पेट्रोल आहे, जर पेट्रोल संपलं आम्हाला जंगलामध्ये थांबावं लागेल असं काही. तर इथून घ्यायचं राईड गिमवण्यासाठी. तर व्हिडिओ संपायची वेळ आले मित्रांनो. ओके, आजचा पण हा फॅमिली ब्लॉग एपिसोड नंबर 5 बहुतेक हा 5 असेल. आवडला असेल तर नक्की तुम्ही पण कळवा, तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत अशा गावामध्ये जाता की नाही, कुठे फिरायला मजा मस्ती करायला मे महिन्याच्या सुट्टीमध्ये, नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्ही पण या आजूबाजूच्या गावाकडील असाल तर तुमच्या गावाचं नाव नक्की कॉमेंट मध्ये लिहा. आपण आलेलो वडवली या गावात आणि आता पोहोचतोय माटवण या गावात, म्हणजे माटवण तिठाला. तर चला जातोय घरी. पाण्यामध्ये पोहून आलेले, आता खूप भूक लागले. हे बघा माटवण आजू बोलतो, आता मिसळ पाव खायला थांबूया कुठेतरी. तर चला आता आम्ही घरी जातो, भेटूया आता नवीन भागामध्ये. तर मित्रांनो ही पण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. आणि नवीन असेल तर लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबून बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आला तुम्हाला नोटिफिकेशन येईल की स्वप्नील नवीन व्हिडिओ टाकली आहे. तर चला भेटू आता पुढच्या भागामध्ये. बी सेफ, राईड सेफ, बाय बाय. निरोप घेतो. Okay.